हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून JNU खूप चर्चेमध्ये आहे. आधी JNU मधील फीज हाईक विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि मागील 5 तारखेला म्हणजे 5 जानेवारी 2020 JNU विश्वविद्यालयामध्ये झालेल्या बाहेरील लोकांचा हल्ला, त्याच्यामुळे सध्या JNU खूपच चर्चेमध्ये आहे. JNU मध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात एक मोठी बातमी पुढे आली आहे. ती अशी की आज तकने एक स्टिंग ऑपरेशन केले आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी टेप्स या नावाने. त्यामध्ये मास्क घातलेल्या व्यक्तीने स्वतः JNU मध्ये हिंसा केल्याचे कबूल केले आहे. स्वतःला ABVP म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणणाऱ्या अक्षय अवस्थी सुद्धा या हल्ल्यामध्ये सामील होता. ही गोष्ट समोर आली आहे JNU मध्ये 5 जानेवारी 2020 हिंसा झाली होती. पोलिसांनी 9 लोकांना अटक करून जबाब मागितला होता. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये 5 जानेवारीला अनेक मास्क घातलेले लोक आले होते व त्यांनी मारामारी केली होती. पण तरीही प्रश्न निर्माण होतो की ते लोक कोण होते ज्यांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये घुसून हिंसा पसरवली. अक्षत अवस्थी नावाचा व्यक्ती सुद्धा या हल्ल्यात सामील होता. त्याने हल्ल्यादरम्यान हेल्मेट घातले होते. त्याने सांगितले की 20 लोक JNU च्या बाहेरून बोलवले होते. अक्षत JNU मधील BA फ्रेंच फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. अक्षतने मान्य केले की त्याने हॉस्टेलमध्ये अनेक लोकांना मारले होते. त्याने पुढे सांगितले की त्याने लात मारून एक दरवाजासुद्धा तोडला होता. हल्ल्याच्या प्लॅनिंगबद्दल बोलत असताना अक्षय म्हणाला की त्यानेच ABVP संघटनेच्या सचिवाला फोन केला होता आणि त्याच्यासोबत संपूर्ण प्लॅनिंग केली होती. दुसरीकडे ABVP संघटना म्हणत आहे की अक्षत आणि ABVP संघटनेचा कोणताही संबंध नाही आणि तो ABVP चा कार्यकर्ता नाही. या हल्ल्यामध्ये मास्क घालून आलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या दरम्यान युनिव्हर्सिटीच्या संपत्तीचे पण नुकसान झाले आहे. या घटनेत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या अध्यक्ष आयशी घोष सोबतच अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आता येणाऱ्या काळात हे प्रकरण काय वळण घेत आहे ते आपल्याला कळेलच. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद.